शेतातील विहिरीवरील सौर ऊर्जा पंपाचा प्लांट फोडून शेतकऱ्यांचे तब्बल 2,50,000 रुपयांचे नुकसान केल्याची घटना 23 तारखेला पाथरा शिवारामध्ये घडली। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। लोणार तालुक्यातील टिटवी येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर श्यामजी कुटे पाथरा शिवारामध्ये गट नंबर 20-1 मध्ये शेती असून शेतात नव्याने खोदलेल्या विहिरीवर 9 महिन्यांपूर्वी 10 सौर ऊर्जेच्या प्लांटा असलेला टाटा कंपनीचा सौर ऊर्जा पंप त्यांनी बसवला होता। 23 तारखेला अज्ञात व्यक्तीने केवळ खोडसळपणाने विहिरीजवळील 10 सौर प्लांट दगडाने फोडल्या आणि त्याला जोडलेले केबल वायर तोडून निकामी केल्यामुळे ज्ञानेश्वर कुटे या अल्पभूधारक शेतकऱ्याचे तब्बल 2,50,000 रुपयांचे नुकसान झालं। हा सर्व प्रकार 23 तारखेला शेतात गेल्यानंतर नजरेस आला। मी अल्पभूधारक शेतकरी, कोरडवाऊची शेती होती। मी ते विहीर व हे सौर ऊर्जा पंपाचं हे घेतलं, मुद्दाम जाणून बुजून 2,50,000 खोडसाळपणे माझे नुकसान केले। या बाबतीत त्यांचा मुलगा गणेश कुटे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध लोणार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। महागा मुलीची खेत बियाणे टाकून नुकतीच शेतकऱ्याने पेरणी केली आणि पावसाने दडी मारल्याने नुकत्याच उगवत असलेल्या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे। त्या अनुषंगाने शेतकऱ्याने नियोजन केले होते, परंतु केवळ द्वेषभावनेतून केलेल्या या कृत्याने शेतकऱ्याचं स्वप्न भंगलं आहे। या दृष्टीने त्या व्यक्तीच्या वाईट वृत्तीमुळेच या भागातील शेतकरी शेतात नवीन प्रयोग करण्याचे धाडस करू शकत नाही। यामुळे असे कृत्य करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज झाली आहे। न्यूज 15 मराठीसाठी सिद्धेश्वर धातोंडे, लोणार, बुलढाणा।